सध्या शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांकडे थोडाफार पैसा येतो. लोकांचं देणं भागून घर खर्चामध्ये हा पैसा पुन्हा खर्च होतो. दरवर्षी नवे नवे कर्ज डोक्यावर उभे राहते. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावे असे सल्ले अनेक जण देतात, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणीच मदत करत नाही. मात्र या दिवसात जर शेतकऱ्यांनी दुधाळ जनावर आपल्या आयपतीप्रमाणे खरेदी केलं तर दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुधाची सार्वत्रिक टंचाई पडते. छोट्या छोट्या गावातही आता दूध डेअरी सुरू झालेली आहे, तेव्हा आता जर एखाद्या दुधाळ झाडावर खरेदी केलं तर त्यातून शेतकऱ्यांना नक्कीच आधार होईल.